पाकिस्तान लष्कराने इथल्या बांगलादेशी हिंदूंवर म्हणजे तर तिथल्या लष्कराने इथल्या हिंदूंना ठा ठार मारण्याचे लष्कराचे आदेश होते की हिंदूंना वेचा आणि मारा आणि असे हजारोंच्या संख्येने हिंदूंना मारलं गेलं हे आश्रित जे आपण मुण, म्हणतोय त्यांच्या त्यांच्यामुळे भारताची जनसंख्या पण आहे तर त्याचा कसा परिणाम भारतावर होतो भारतामधल्या लोकांना पाच प्रकारे नागरिकत्व दिलं जातं एक जन्माने असतं एक वंशाने असतं नमस्कार मी रोहन देशपांडे नमस्कार मी डॉक्टर नेहा टोळ आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आमच्या राष्ट्रसेवक या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो राष्ट्र या संकल्पनेची सुरुवात तर अगदी स्थानिक पातळीवरनं सुरू होते स्थानिक पातळीवरनं प्रांत प्रांताचा समाज मग समाजाचं रूपांतर जेव्हा परिपक्वता मिळते तेव्हा त्याचं राष्ट्र बनतं एका राष्ट्रामध्ये विविध पातळीचे लोक विविध पार्श्वभूमीचे कलाक्षेत्राचे लोक येऊन बसतात त्याच जोडीला बरेच असामाजिक घटकसुद्धा या राष्ट्रामध्ये वसलेले असतात त्या राष्ट्राचं कर्तव्य असतं की आपल्या नागरिकांचं त्या असामाजिक घटकांपासून वेळोवेळी संरक्षण करणे तर अशाच कारणासाठी वेळोवेळी कायद्यांमध्ये बदल आणले जातात आज आपण जो विषय घेणार आहोत तो अशाच एका कायद्याला घेऊन आहे तो म्हणजे नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच आपलं सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट तर याच विषयावरती आपल्यासोबत चर्चा करायला आज उपस्थित आहेत कायदा व संविधान अभ्यासक विभावरी बिडवे विभावरिताई तुमचं आमच्या चॅनलवरती हार्दिक स्वागत धन्यवाद विभावरिताई सी ए ए म्हणजे सिटीजनशिप अमेंडमेंट ॲक्ट नागरिकत्व सुधारणा कायदा हा नेमका काय प्रकार आहे याची पार्श्वभूमी काय आहे हे आम्हाला समजून शकाल का हो नक्कीच आपण सुरुवात करूयात पण तत्पूर्वी मी राष्ट्रसेवक ह्या पूर्ण टीमला खूप खूप धन्यवाद देते की एक महत्त्वाचा विषय तुम्ही हाताळत आहात खास करून एक वर्ष होऊन गेलेलं आहे आणि आता काय ह्या कायद्याचं असा एक विचार सगळ्यांच्याच मनात येऊ शकतो तरीसुद्धा ज्या उद्देशाने मी हे पुस्तक पण लिहिलेलं आहे संदर्भात एक मोठं पुस्तक माझं प्रकाशित झालं तर तो उद्देश पोहोचावा ह्या हेतूने मी ह्या विषयावर बोलत असते तर सुरुवात करूयात आपण की सी ए ए म्हणजे काय तर नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात सिटीजनशिप अमेंडमेंट ॲक्ट हा मागच्या दोन हजार एकोणीसच्या डिसेंबरमध्ये केंद्र सरकारने पारित केलेला लॉ आहे तो लॉ म्हणण्यापेक्षा सुधारणा कायदा आहे आणि एकोणीसशे पंचावन्नचा नागरिकत्व सुधारणा कायदा आहे तत्पूर्वी संविधानामध्ये पण नागरिकत्व म्हणजे भारतामध्ये नागरिकत्व कशा पद्धतीने दिलं जातं याच्या काही तरतुदी आहेत संविधान अंगीकारल्यानंतर एकोणीसशे पंचावन्न साली हा कायदा नागरिकत्व कायदा हा झालेला आहे आणि त्या नागरिकत्व कायद्याप्रमाणे भारतामधल्या लोकांना पाच प्रकारे नागरिकत्व दिलं जातं एक जन्माने असतं एक वंशाने असतं म्हणजे तिसरं असतं की नॅचरलायझेशन पद्धतीने म्हणजे नागरिकीकरण ज्याला म्हणतात की काही वर्ष भूभागावर या भारतात भूभागावर जर व्यक्ती राहत असतील तर त्यांना नागरिकत्व मिळण्याचा अधिकार प्राप्त होतो नंतर नोंदणी पद्धतीने असतं आणि भारताने एखादा भूभाग कॅप्चर केला ताब्यात घेतला कब्जात घेतला तर तिथले नागरिक हे भारताचे नागरिक होऊन जातात असा एक ढोबळमानाने हा एकोणीसशे पंचावन्नचा नागरिकत्व कायदा आहे मग वेळोवेळी त्याच्यामध्ये आतापर्यंत अमेंडमेंट केलेल्या गेलेल्या आहेतच ऑलरेडी ज्या प्रत्येक कायद्यात जातात ज्याला अमेंडमेंट ॲक्ट असं म्हणतात त्या त्या वेळेचा तर तसा हा दोन हजार एकोणीसचा कायदा आहे तर ह्या कायद्यांनी काय केलं दोन हजार एकोणीसच्या कायद्याने तर अफगाणिस्तान पाकिस्तान आणि बांगलादेश हे जे आपले शेजारील राष्ट्र आहेत ही इस्लामी राष्ट्र आहेत आपल्याला माहिती आहेत तर ह्या इस्लामी राष्ट्रांमधून येणारे हिंदू शीख बौद्ध जैन पारशी आणि ख्रिश्चन अशा सहा धर्मियाच्या लोकांना म्हणजे जे चौदा डिसेंबर सॉरी एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा अखेरपर्यंत जे इथे भारतामध्ये शरणार्थी म्हणून आलेले आहेत म्हणजे कायद्याने शब्द शरणार्थी हा वापरलेला आहे तर जे त्या दिवशीपर्यंत इथे आलेले आहेत भारतात त्यांना अवैध स्थलांतरित मानलं जाणार नाही असं म्हटलं आणि अवैध स्थलांतरित एकदा मानलं गेलं नाही तर त्यांना हा नागरिकत्वाचा मार्ग ह्या कायद्याने मोकळा करून दिला अगदी थोडक्यात झालं सांगायचं झालं तर गैरमुस्लिम जे आहेत ते ती, ह्या तीन देशांमधून येणारे एकतीस डिसेंबर दोन हजार चौदापर्यंत आलेले भारतामध्ये त्यांना नागरिकत्व बहाल करण्याचा हा असा कायदा आहे आणि ह्याच्यामुळे पुढे मग त्याच म्हणजे गैरमुस्लिम ह्या शब्दामुळे म्हणजे खरं तर कायद्यात जरी नाही आहे तरीसुद्धा ह्या सहा धर्मा धर्मियांचे उल्लेख आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामुळे याच्यामध्ये मग पुढे वादंग वाजलं आणि म्हणून हा विषय अजूनही चर्चेत असतो किंवा आहे थोडक्यात सांगायचं झालं तर जे आपले शेजारचे राष्ट्र आहेत तिथले असलेले जे अल्पसंख्यक लोक आहेत त्यांच्यासाठी हा कायदा बनवलेला आहे असं म्हणला तरी चुकीचं ठरणार नाही अगदी बरोबर म्हणजे तिथले अल्पसंख्यक तिथे बहुसंख्येने मुसलमान आहेत आणि त्यांचे बेसिकली ही राष्ट्रच सगळी इस्लामिक प्रिन्सिपल्सवर निर्माण झालेली राष्ट्र आहेत अफगाणिस्तानमध्ये आपल्याला माहिती की तालिबानचं राज्य अनेक वर्ष होतं मध्यंतरी जरा वेगळी परिस्थिती होती आत्ताच्या घटना पुन्हा आपल्याला माहिती आहेत पाकिस्तान आणि बांगलादेश हा हे देश नावाला संविधानिक किंवा लोकशाही तत्त्व मानणारे असे जरी असतील तरीसुद्धा त्यांच्या संविधानामध्ये असं लिहिलेलं आहे की इस्लामी परंपरेला अनुसरून किंवा इस्लामी तत्वांवर आम्ही ही लोकशाही मानतो आणि तिथे अल्ला हा सार्वभौम आहे अल्ला हा सार्वभौम आहे त्याच्यामुळे ती राष्ट्र आहेत ती धर्मशासित राष्ट्र आहेत ती राष्ट्र खऱ्या अर्थाने सेक्युलर नाही आहे म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीसनंतर किंवा ते तत्पूर्वीही भारताची जडणघडण जी झाली ती नेहमीच सेक्युलर किंवा सर्वधर्म समभाव अशा पद्धतीने पूर्वीही होती आणि सत्तेचाळीस नंतरही ती तशीच झाली पण पाकिस्तान आणि बांगलादेशची मात्र तशी अवस्था नाही आहे ती त्यांनी इस्लामी तत्वांवरच त्यांच्या राष्ट्राची स्थापना केली आणि त्याच्यामुळे तिथल्या अल्पसंख्यकांवर अनन्वित अत्याचार होत आहेत म्हणजे नेहरू लियाकत अली खान करार झाला होता की आम्ही अल्पसंख्यकांना जपू तरी सुद्धा तो काही पुढे पाळला गेला नाही आणि हे अत्याचारांचं हे स्वरूप अगदी तुम्हा आम्हाला कळणारही नाही एवढं भीषण आहे आणि प्रचंड धर्मांतरण स्त्रियांवर अत्याचार अशा गोष्टी खूप तिथे होत आहेत म्हणजे मंदिरं आता काही राहिलेलीच नाही आहेत तिथे हिंदूंची दुकानांची जाळपोळ लुटाळूलूट ह्या घटना अगदी कॉमन आहेत आणि त्यामुळे तिथले हे जे अल्पसंख्यक हे जे सहा धर्मीय लोक आहेत ते तिथे एक मानवी मूल्य घेऊन किंवा मानव अधिकार त्यांना काही मिळत नाही आहेत मूलभूत अधिकार मिळत नाही आहेत आणि त्यांचा लोढा मग भारताकडे खूप मोठ्या पद्धतीने येतो आहे प्रकारे येतो आहे आणि त्याच्यामुळे हे नागरिकत्वचा चा कायदा करणं आपल्याला भाग पडलेलं आहे विभरेताई आई तुम्ही या कायद्याला घेऊन जे पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये तुमची जी सुरुवात मांडलेली आहे ती स्वातंत्र्याच्या काळापासून तुम्ही सुरुवात केलेली आहे नेमकी तुमची पार्श्वभूमी काय होती या विचारामागे हां म्हणजे माझा तर उद्देश असा होता म्हणजे मी आत्ता म्हटलं तसं की हा कायदा छोटा होता खरं तर अगदी थोड्या शब्दांमध्ये हा कायदा मांडला गेलेला आहे की ह्या सहा धर्मीय शरणार्थींना आपण नागरिकत्व देत आहोत असा कायदा आहे पण त्या अनुषंगाने खूप मोठी चर्चा घडावी किंवा खरी परिस्थिती जरा स्टुडंट्स पुढे म्हणजे विद्यार्थ्यांपुढे खास करून आणि सामान्य लोकांपुढे यावी असं मला वाटलं म्हणून थोडंसं दीर्घ मी याचं लेखन केलं आणि प्रत्येकच आपण कायदा करतो तो एक व्यवस्था निर्माणासाठी करतो आणि ती व्यवस्था नीट व्हावी म्हणजे त्याला एक खूप मोठी बॅकग्राऊंड असते खूप मोठी पार्श्वभूमी असते तर स्पेसिफिकली इथे प्रश्न निर्माण झाला होता की हे तीन देशच का आणि हे सहा धर्मच का तर त्यासाठी मला थोडीशी बॅकग्राऊंड मांडणं भाग पडलं खरं तर म्हणजे सुरुवात कधीपासून कराय करायला पाहिजे की इस्लामच्या स्थापनेपासूनच करायला पाहिजे पण तरीसुद्धा भारतापुरतं जर बघितलं तर इस्लामी आक्रमणांमुळे भारतामध्ये लोकशाहीची वीण किंवा एक चांगल्या संस्कृतीची वीण अशी खूप उसवून टाकली आणि खूप वेगळ्या पद्धतीने त्या आक्रमणांचा प्रतिकार आपल्याला करावा लागला आणि खूप समाजामध्ये पण खूप बदल होत गेले हे सगळं झालं तरीसुद्धा ब्रिटिश जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा ब्रिटिशांनी राज्य जे घेतलं ते मराठ्यांकडून राज्य घेतलं तरीसुद्धा इथले त्या दरम्यान मुसलमान असं मानत होते की इथे आमचं राष्ट्र होतं आमचं राज्य होतं इथे आणि ब्रिटिशांनी आमच्याकडून राज्य घेतलं आणि हा पूर्वग्रह हो, मुस्लिमांनी तर मनात बाळगलाच त्यांच्या नेत्यांनी तर बाळगलाच आणि पूर्ण स्वातंत्र्य लढ्यात म्हणजे अठराशे सत्तावन्न ते एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत ह्या एका पूर्वग्रहावर Uh, साधारणपणे स्वातंत्र्य लढा लढला गेला तर कसा की काँग्रेसची स्थापना झाली आपल्याला माहिती आणि काँग्रेसनी मुस्लिम कायम आपल्याबरोबर राहावेत म्हणजे कुठेतरी हे फुटीर ता येऊ देऊ नये किंवा ते कायम बरोबर राहावेत आणि हा लढा आपण एकत्र लढावा आणि इथे प्रतिनिधित्वाचा म्हणजे हिंदू आणि मुस्लिम फूट पडू नये ह्यासाठी काँग्रेसनी बहुतांशी त्या मुस्लिमांचं तुष्टीकरण केलं म्हणजे एक खूप मोठा इतिहास आहे मी तो खूप छोट्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे पुस्तकात की खिलाफत चळवळ असेल किंवा नंतरही प्रतिनिधित्वाचे जे वाट वाद झाले हिंदू आणि मुस्लिमांमध्ये तर त्या वादांमध्ये नेहमीच काँग्रेसनी पडतं घेतलं म्हणजे इथे कुठेतरी भारतीय हिंदू म्हणजे काँग्रेस असंच तेव्हा एक समीकरण होतं इतर पक्षांचा आवाज तितकासा मोठा नव्हता आणि ह्या तुष्टीकरणामुळे मुसलमानांना ही सवय होऊन गेली ह्या सगळ्याची आणि ति ह्या त्याची परिणती काय झाली तर विभाजन ही झाली आणि आपण जर हा स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास बघितला जो मी छोट्या स्वरूपात मांडलेला आहे तर आपल्याला कळून चुकतं म्हणजे जे सर्वसामान्यांना विद्यार्थ्यांना माहीत नसतं की फाळणी ही धार्मिक आधारावरच झाली होती म्हणजे हिंदू आणि मुस्लिम हे हे दोन राष्ट्र आहेत असंच तेव्हाही अनेक नेत्यांनी म्हटलं होतं मुस्लिम नेत्यांनी लीगच्या नेत्यांनी म्हटलं होतं जिनांनी म्हटलं होतं आणि त्या धार्मिक आधारावरच ही फाळणी झाली होती आणि असं असतानासुद्धा पुढे जाऊन ही राष्ट्र पुन्हा मी मगाशी म्हटलं तसं की सेक्युलर तत्त्वांवर उभी राहिली नाही ती इस्लामीच राहिली आणि भारत मात्र सेक्युलर तत्वांवर पुढे त्याची जडणघडण झाली आणि ती त्या धार्मिक आधारावर झाली असल्यामुळे तिथल्या हिंदूंवर ख्रिश्चनांवर किंवा इतर अगदी अल्पसंख्येत जे काही शीख होते ह्या सगळ्यांवर अत्याचार झाले आणि मग तो इतिहास किंवा ती पार्श्वभूमी मला मांडणं गरजेचं वाटलं खास करून मुस्लिमांनी घेतलेली फुटीर भूमिका आणि काँग्रेसनी वेळोवेळी केलेलं तुष्टीकरण हे थोडक्यात पुढे या यावं अशी एक माझी इच्छा होती या संदर्भात ताई आता प्रतिनिधित्वाची आता गोष्ट आलेलीच आहे तर त्यावरून मला एक आता गोष्ट लक्षात आली की जेव्हा फाळणी झाली आता तुम्ही म्हणाल की धर्माच्या आधारे ही फाळणी केली गेली नावात जर बघितलं तर आपण आहोत रिपब्लिक ऑफ इंडिया आणि पाकिस्तानचं नाव बघितलं त्यांचं नाव आहे इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान तर या नावातच आलं की तुम्ही तुमच्या धर्मांच्या लोकांचंच प्रतिनिधित्व करत आहात तर या अनुषंगाने जे इतर धर्मीय आहेत हे आपोआप वगळले जातात हे तिथेच स्पष्ट होत आहे आणि त्याचेच पडसाद हे आत्ता जे उमटत आहेत आणि तिथेच या कायद्याचं खूप महत्त्व आहे हे आपल्याला लक्षात येतं तर ताई आत्ता तुम्ही आम्हाला थोडक्यात इतिहासाबद्दल सांगितलं तर आजच्या घडीला या तीन देशांची स्थिती काय आहे हे तुम्ही आम्हाला सांगू शकता का हो म्हणजे मी मगाशी म्हणाले तसं की ह्यांची मुळात उभारणीच धार्मिक तत्त्वांवर झाली शरिया कोड्स म्हणून तिथे आहेत म्हणजे आपल्याकडे सर्वोच्च न्यायालय हे सुप्रीम आहे सुप्रीम कोर्ट इज द सुप्रीम इन अवर कंट्री पण तिथे शरिया कोर्ट्स आहेत की जी इस्लामिक तत्वांचं पालन होत आहे ना कायद्यानुसार किंवा समाजाकडून ह्याची ह्याची एक टहळणी करणारी ही कोड्स आहेत त्याच्यानंतर तिथे मी मगाशी म्हणाले तसं की लोकशाही तत्व ही इस्लामिक परंपरांनुसारच तिथे राबवली जातात तिसरी आणखीन अल्ला सार्वभौम असल्यामुळे आणि ह्या शर्या कोर्समुळे तिथे ब्लास्फेमी नावाचा एक कायदा आहे की ईश निंदा म्हणजे ईश्वराची जर निंदा केली आपली संस्कृती कशी आहे आपण चिकित्सेच्या मार्गाने अनेक दर्शनं आपल्याकडे निर्माण झालेली आहेत एकमेकांवर नेहमीच चिकित्सा केली किंवा वादविवादांच्या मार्फत आपण पुढे गेलेलो आहोत आणि म्हणूनच इथे ही सगळी दर्शनं एस्टॅब्लिश्ड आहेत पण तिथे मात्र चिकित्सेला कुठेही वाव नाही आहे तर आ, ही ईशनिंदा म्हणून तिथे आहे तिथे थोडं जरी कुठेही इस्लाम किंवा कुराण किंवा अल्लाच्या विरुद्ध थोडं जरी काही बोलणं झालं तरी सुद्धा तिथे ब्लास्फेमीच्या केसेस होतात आणि अगदी मृत्यूदंडापर्यंत तिथे शिक्षा आहे तर ही आजच्या घडीची स्थिती आहे आणि ही जी सद्यस्थिती आहे त्याचं खूप वेगवेगळे रिपोर्ट्स तिथे उपलब्ध आहेत दरवर्षी तिथे मायनॉरिटीजवर कसे अत्याचार होतात किंवा महिलांवर कसे अत्याचार होतात हे वेगवेगळे रिपोर्ट्स आपल्याला अवेलेबल आहेत आणि त्या अनुषंगाने मी मांडलेलं आहे तर इतक्या घटना तिथे घडत असतात तर एक छोटी घटना मला खूप छोटी वाटते ती त्यामुळे मी माझ्या बऱ्याच व्याख्यानांमध्ये सांगत असते की तिथे एक हिंदू डॉक्टर होता आणि त्या हिंदू डॉक्टरनी काही औषधं बांधून दिली तर ती औषधं कुठल्या पेपरमध्ये बांधून दिली तर नेमकं त्याच्यावर कु कुराणाच्या काही पंक्ती लिहिलेल्या होत्या आणि केवळ त्या एका घटनेमुळे तिथे प्रचंड वादंग झाला प्रचंड म्हणजे जाळपोळ आणि म्हणजे त्यांची दुकानं पेटवून दे देण्यात आली दंगा उसळला त्याच्यावर ब्लास्फेमीची केस झाली फक्त पोलीस कंप्लेंट होऊन बागत नाही तर तिथे अशा पद्धतीने दंगे उसळतात तर ही खूप छोटी गोष्ट आहे असं मला वाटतं की कुराण लिहिलेला कागद तो होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी औषधं बांधून दिली तर इतकं इथे तिथे ह्या ब्लास्फेमी कायद्यांचं महत्त्व आहे ह्याच्या व्यतिरिक्त तिथे महिलांवरच्या अत्याचारांच्या आणि त्यांच्या फोर्स कन्व्हर्जन्सच्या खूप घटना घडत असतात म्हणजे एका अहवालानुसार तिथे मुस्लिमेतर म्हणजे खास करून ख्रिश्चन हिंदू महिलांची म्हणजे एक, एक हजार दरवर्षी एक हजार महिलांची फोर्स कन्व्हर्जन्स किंवा ॲबडक्शन्स होतात त्यांचे विवाह हो लावून दिले जातात किंवा त्यांच्यावर अत्याचार झाल्यानंतर त्यांना विवाह हो करण्याशिवाय काही पर्याय राहत नाही अशा पद्धतीने तिथे हिंदू धर्म किंवा आपल्या धर्माला काही तिथे वाव दिला जात नाही तर ह्या अल्पसंख्याक आहेत धार्मिक अल्पसंख्याक आहेत म्हणून हे अत्याचार होत आहेत त्यांच्यावर जाळपोळ लुटालूट ह्या घटना तर अगदी कॉमन आहेत अगदी आत्ता बांगलादेशमध्ये ह्या अगदी रिसेंटली बांगलादेशमध्ये अग एका मुस्लिम युवकाने म्हणजे तो मनोरुग्ण होता असं नंतर म्हटलं पण त्यांनी एका जे कृत्य केलं त्याचे खूप मोठे पडसाद उमटले आणि हिंदूंवर पुन्हा एकदा खूप अत्याचार झाले दंगली झाल्या देवळांमध्ये नाजूस करण्यात आली आपल्याला माहिती की ते त्याचा प्रतिसाद थोडासा इथे त्रिपुरामध्ये वगैरेसुद्धा उमटलेला दिसतो आणि आता ते लोण सगळं महाराष्ट्रापर्यंत सुद्धा येत आहे म्हणजे पाच दिवस सांगली बंद होतं तर हे आज आजच्या घडीलाही होत आहेत पंच्याहत्तर वर्षामध्ये आपण खूप चांगला प्रवास केला पण पंच्याहत्तर वर्षांमध्ये त्यांचा प्रवास झालाच नाही आहे पंच्याहत्तर म्हणण्यापेक्षा इस्लामिक स्थापनेपासून हा प्रवास त्यांचा कारण की तो परिवर्तनीय कायदा नाही आहे त्यांचा किंवा त्यांची तत्वच कुठेतरी परिवर्तनीय नाही आज आहेत आजही तालिबानी रा राज्य आपण जर म्हटलं म्हणजे पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये तर अशी ही लोकशाही नावाला आहे तरीसुद्धा ह्या घटना घडत आहेत तालिबानमध्ये तर म्हणजे अफगाणिस्तानमध्ये तर आपण विचारही करू शकत नाही अशा घटना तिथे होत आहेत आणि ह्याच्यामुळे हे सगळे निर्वासित निर्वासितांचा लोंढा प्रचंड मोठ्या प्रमाणात दुसरीकडे जात आहे अफगाणिस्तानमधून आणखीनही वेगळीकडे जात आहे पाकिस्तानमध्ये पण येत आहेत आणि हे तिकडचे शीख वगैरे सुद्धा आपल्याकडे खूप आलेले आहेत तर सद्यस्थितीसुद्धा सुद्धा त्याची अशीच आहे इतिहासाहून काही वेगळी नाही आहे विभावित निर्वासित ही संज्ञा तुम्ही अजून थोडी खोलमध्ये खोलात जाऊन सांगू शकाल का हो म्हणजे ढोबळमानाने आपण सगळ्या स्थलांतरितांना निर्वासित असं म्हणतो पण त्यामध्ये वेळोवेळी खरं तर नीट डिफाइंड केलेले असे काही शब्द आहेत जसं की स्थलांतरित जे आ, आ, वैधरित्यासुद्धा आलेले असू शकतात किंवा आर्थिक गोष्टींसाठी सुद्धा आलेले असू शकतात पासपोर्ट घेऊन हे करून निर्वासित म्हणजे खरं तर यू एन एच सी आर म्हणजे युनायटेड नेशन्स हाय कमिशन फॉर रेफ्युजीज असं म्हणून एक युनायटेड नेशन्सची संघटना आहे त्यांनी रेकग्नाईज केलेले जे स्थलांतरित आहेत म्हणजे जे अवैध स्थलांतरित आहेत ते म्हणजे निर्वासित किंवा रेफ्युजीज असं खरं तर एक अ, एका अर्थाने असं आहे आणि त्यांना तो निर्वासित दर्जा आहे यू एन एच सी आर देतं आणि असा दर्जा देऊन काय करतं तर ते त्यांच्यासाठी थोडंसं त्यांना प्रोटेक्ट करतं किंवा मा त्यांचे मानवी अधिकार जपतं निदान त्यांची अन्न वस्त्र निवाऱ्याची सोय बघतं जर तिथे यू एन एच सी आर अंडर जर ते रजिस्टर्ड असतील तर आता ह्यामध्ये यू एन एच सी आर हे, हे ज्या कायद्याने निर्माण झालं त्या कायद्यावर म्हणजे एकोणीसशे एक्कावन्नच्या जिनिव्हा करारावर आणि सदुसष्टच्या प्रोटोकॉल्सवर भारताने सही केलेली नाही आहे त्यामुळे यू एन एच सी आर हे भारतामध्ये ऑफिशियल नाही आहे अनऑफिशियल ते भारतामध्ये येणाऱ्या स्थलांतरित अवैध स्थलांतरितांना काही मदत करत असतात पण तसं ते ऑफिशियल नाही आहे आपल्या इथे आणि महत्त्वाचं म्हणजे निर्वासित म्हणून आपल्याकडे कुठलाच कायदा नाही आहे ही एक भारताची कुठेतरी एक कमतरता आहे आणि असा एक कायदा मोठा होणं खूप गरजेचं आहे की निर्वासितांचं काही प्रोटेक्शन देणारा किंवा त्यां ते आले तर त्यांचं काय करायचं हे सांगणारा एक असा कायदा आपल्याकडे नाही आहे यामध्ये ही हे निर्वासित झालं मग घुसखोर ही एक वेगळी संकल्पना आहे किंवा शरणार्थी ही एक वेगळी संकल्पना आहे म्हणजे तिबेट आणि चीनचं जेव्हा संघर्ष झाला होता तेव्हा दलाई लामा आणि त्यांच्याबरोबर त्यांचे अनुयायी जे आले त्यांना आपण शरणार्थी मानलं तर असं वेगवेगळ्या प्रसंगी आपण वेगवेगळ्या कायद्यानुसार नोटिफिकेशन्सनुसार त्यांना जे संरक्षण दिलं किंवा जे जी कृती आपण केली त्यानुसार त्यांचे हे दर्जे ठरलेले आहेत म्हणजे निर्वासित एक यू एन एस सी आरची व्याख्या सोडली तर आपण तिबेटींना शरणार्थी म्हटलं किंवा आपण श्रीलंकेहून येणाऱ्या तामिळींना पण आसरा दिला तर असे हे वेगवेगळे शब्द आहेत कुठेतरी आणि त्यात अवैध स्थलांतरित आपण खऱ्या अर्थाने त्यांना म्हणू शकतो खरं तर त्यांच्यासाठी जे अन्न वस्त्र किंवा निवारा जे आपण म्हंटल मग अशी अशी सोय काही केली गेली नाही सध्या नाही नक्कीच होत असते वेळोवेळी होत असते कारण फॉरेन ऍक्ट म्हणून आपल्याकडे आहे त्यानुसार वेगवेगळ्या पद्धतीने डील करतात जेव्हा मोठ्या संख्येने येतात तेव्हा त्यांच्यासाठी कॅम्प्स उभारले जातात जेव्हा श्रीलंकेहून ता तामिळ लोक आले होते तेव्हा त्यांच्यासाठी उभारले होते किंवा तिबेटी लोकांसाठी सुद्धा आपण धर्मशालाला एक मोठं कायमस्वरूपी असं केलेलं आहे आणि आता आपण त्यांना म्हणजे पंडित नेहरूंनी त्यांना आसरा दिलेला आहे तर ते तशा पद्धतीने पण केलं जातं करावं लागतंच पण त्याच्या व्यतिरिक्त डिपोर्टेशन म्हणून पण असतं की आपण त्यांना डिपोर्ट पण करू शकतो म्हणजे आलेले आहेत पण पुन्हा त्यांची रवानगी त्यांच्या मायदेशात करू शकतो पुन्हा अटक किंवा डिटेन करणं ही तर आहेच आहे डिटेन्शन सेंटर्स पण असतात म्हणजे आपण वेळोवेळी काय निर्णय घेतो किंवा त्या देशाबरोबर आपले संबंध काय आहेत किंवा त्या देशाची खरोखर परिस्थिती काय आहे की काही युद्ध तिथे चालू आहेत म्हणून हे आलेले आहेत का ह्या गोष्टींवर असतं की त्यांना डिटेन्शन सेंटर्समध्ये त्यांचं त्यांची सोय करायची की त्यांचा डिपोर्ट करायचं त्यांना की त्यांना आसरा द्यायचा हे वेळोवेळी भारताने ठरवलेलं आहे आतापर्यंत वेगवेगळ्या निर्वासितांच्या संदर्भात हे आश्रित जे आपण म्हणतोय त्यांच्यामुळे त्यांच्यामुळे भारताची जनसंख्या पण वाढतीय तर त्याचा कसा परिणाम भारतावर होतो जनसंख्या वाढते खरं तर आश्रितांमुळे डायरेक्टली जनसंख्या वाढत नाही पण त्यांच्या पुढच्या पिढ्या इथे राहत असतात आणि त्यांचा जन्म भारतातच झालेला असतो म्हणजे ते काही कुठे घुसखोरी करून किंवा अवैधरित्या आलेले नसतात पुढच्या पीड़्या, पिढ्या पिढ्यांचे जन्म इथेच झालेले असतात आणि त्याच्यामुळे भारताला खूप वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे त्यांना शिक्षण द्यावं लागतं त्यांच्या रोजगाराची सोय करावी लागते म्हणजे तिबेटींच्याच अशा म्हणजे वेळोवेळी कोर्टानी पण त्यांना काय काय प्रोटेक्शन द्यावी हे सांगितलेलं आहे आणि भारताने स्वतःहून पण केलेलं आहे की त्यांच्यासाठी शाळा उभारलेल्या आहेत त्यांच्या रोजगाराची व्यवस्था केलेली आहे म्हणजे आपण कुठेही उत्तरेकडे गेलो तर आपल्याला तिबेटी मार्केट्स दिसतात नंतर आता अगदी मध्यंतरी म्हणजे काही वर्ष झाली अर्थात सुप्रीम कोर्टाने असाही निर्णय दिला आहे की तिबेटींना पासपोर्ट देण्यात यावा म्हणजे त्यांनाही अजून आपण नागरिकत्व दिलेलं नाही आहे पण नागरिकत्व म्हणून ज्या काही सुख सो सोयीसुविधा सो, ज्या त्यांना देणं अपेक्षित असतं त्या तशा तिबेटींना सगळ्यांना मिळालेल्या आहेत मध्यंतरी कोर्टाने पासपोर्ट पण त्यांना भारतीय पासपोर्ट द्यावा असंही सांगितलेलं आहे तर ह्यावर देशाला काम करावंच लागतं म्हणजे हे आपण बांगलादेश युद्धामध्ये खूप मोठे लोंढे सहन केले आणि ईशान्येकडच्या राज्यांनी खूप ते सहन केलं आणि त्याच्यामुळे मग त्याला प्रतिकार म्हणून पण काही चळवळी उभ्या राहतात जसं की आसाम चळवळ उभी राहिली होती आणि मग पुन्हा त्याच्यावर देशाला काम करावं लागतं कायदे करावे लागतात किंवा करार करावे लागतात तर हा एक म्हणजे न थांबणारा सिलसिला आहे आणि त्याच्यामुळे हे थोडक्यात आटपण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात ज्या भारताने अगदी आत्ताच्या ह्या कायद्यानुसार सुद्धा केलेल्या आहेत भारतात आपण बघितलं की या कायद्याला बराच विरोध केला जातोय आणि काही विशिष्ट भागांमध्ये आपण जास्त विरोध बघतोय तर असं का आणि याच्या मागे काय पार्श्वभूमी आहे कसं आहे कायदा आ... केला त्याला मागच्या पाच सहा वर्षाची दोन हजार एकोणीसच्या अगोदर एक प्रबळ सरकार खूप हिमतीने खूप चांगले निर्णय घेत होतं तर ती एक महत्त्वाची गोष्ट आहे की सरकारने ट्रिपल तलाकवर काम केलं सर्वोच्च न्यायालयाचा निकाल होता तरीसुद्धा कायदा केला गेला किंवा जम्मू आणि काश्मीरचा प्रश्न मार्गेल गेला अशासारख्या घटना खूप घडत आहेत आणि हे ज्या देशविघातक शक्ती भारतामध्ये कार्यरत असतात त्यांना हे म्हणजे खूप आश्चर्यकारक आहे किंवा त्यांच्या कामामध्ये हे सगळं अडथळा आणणारं आहे त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती की हा विरोध राजकीय आहे किंवा ही जी आंदोलनं केली गेली पेटवली गेली ती राजकीय होती दुसरं म्हणजे याच्यामध्ये देशविघातक शक्तींचा खूप हात होता तर ती जी कुठे झालेली दिसतात साधारण शाहीनबाग नंतर अलीगड विद्यापीठ जे एन यू इथे झालेली दिसतात तर ह्या सगळ्यांचं म्हणजे तशी देशभरामध्ये झाली ईशान्येकडे विरोध झाला त्याची एक रास्त आणि थोडीशी वेगळी कारणं आहेत आपण त्याच्याकडे वाटल्यास नंतर वळूयात पण बाकी ठिकाणी म्हणजे साधारण मुस्लिम समाज हा संघटित असतो आणि त्याच्यामुळे हा इथे मुस्लिम देशामध्ये जिथे बहुसंख्य आहे ज्या राज्यांमध्ये किंवा थोडासा जास्ती प्रभाव त्यांचा आहे तिथेही आंदोलन सगळ्यात पहिल्यांदा जास्ती झालेली दिसतात दुसरं म्हणजे की राजकीय म्हणून ती पेटवली नक्कीच गेली तिसरं म्हणजे ह्या आता अलीगड असू देत किंवा जे एन यू असू देत आपल्याला त्यांचा इतिहास असा अलीगडचा तर स्वातंत्र्याच्या काळापासून म्हणजे साधारण एकोणीसाव्या शतकापासून त्यांचा फु फुटीर इतिहास आपल्याला दिसतो की तेच सगळे नेते मुस्लिम लीगमध्ये होते अलीगड ज्यांची ज्यांनी स्थापना केली ती आणि त्यांनी देशाला विभाजनाच्या मार्गाने नेलं थोडक्यात कुठेतरी तर अशा ठिकाणी हे झालेलं दिसतं जे एन यूचा जर इतिहास बघितला तुम्ही जे एन यूमध्ये पण मोठी आंदोलनं झाली तिथे तर अफजल गुरुला जेव्हा फाशी दिली गेली तेव्हा तिथे तो अमर रहे किंवा देश तेरे तुकडे हो असं तुकडे तुकडे ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीने तिथे ही आंदोलनं केली गेली तर त्यांचं त्यांचं एकूण म्हणजे ती जडणघडणच तिथे तशी आहे त्या पद्धतीने झालेली आहे देश आता ही तर देशातल्या ह्या सगळ्या संस्था संघटना झाल्या की विद्यापीठं झाली भागेचा ज्या आंदोलनामध्ये सुद्धा म्हणजे एक ग्राउंड रिपोर्ट म्हणून एक रिपोर्ट आलेला आहे दिल्ली रायड्सवर तर त्याच्यामध्येही आपल्याला दिसून येतं की कशा ह्या सिमीसारख्या संघटना त्याच्यामध्ये सामील होत्या अंकित शर्मा म्हणून अधिकाऱ्याची ज्या पद्धतीने हत्या झाली ज्या क्रूरतेने हत्या झाली तर त्या क्रूरतेवरून हे नक्की म्हणायला वाव आहे की संघटना संघटनासुद्धा ह्या आंदोलनांमध्ये कार्यरत होत्या तर पी एफ आय म्हणून एक पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणून एक संघटना आहे तर ही संघटना असं दाखवते की मुस्लिमांच्या सक्षमीकरणाचं आम्ही काम करतो पण खऱ्या अर्थाने ह्या संघटनेचे सुद्धा ई सीस किंवा बरोबर लागेबांधे आहेत आणि हे सिद्ध झालेलं आहे म्हणजे या यू पीमधून ज्या पंचवीस कार्यकर्त्यांना अटक केली त्या अटकेमधून हे सगळं सिद्ध झालेलं आहे तर त्या पी एफ आयनी इथे करोडो रुपये ह्या आंदोलनांवर खर्च केले म्हणजे छत्तीस इथे खाती अशी निर्माण केली गेली होती आणि त्यांच्या त्यांना त्या खात्यांना पैसा पुरवला आणि त्या खात्यातून ह्या आंदोलकांना पैसा आला आणि त्या पी एफ आयकडे कुठून येतो तर ह्या ज्या मुस्लिम कंट्रीज आहेत बाकीच्या त्यांनी त्यांच्याकडून हा सगळा पैसा येतो तर ह्या अनुषंगाने एक छोटी गोष्ट सांगते की मध्यंतरी फॉरेन डोनेशनच्या संदर्भामध्ये म्हणूनच मोदी सरकारने कायदे एकदम कडक केले की ह्या बाहेरील देश हे बाहेरील श्रीमंत मुस्लिम देश इथे अशा डोनेशन्स म्हणून किंवा मुस्लिमांचं वळकटीकरण म्हणून सक्षमीकरण म्हणून संस्थांना मदत करतात आणि त्यांच्यामार्फत अशा ह्या दहशतवादी कारवाया आणि अशा प्रकारची आंदोलनं पेटवून दिली जातात तर हे दोन चार मुद्दे आहेत त्याच्यामध्ये की देशविघातक शक्तींचा सीमीसारख्या ऐसीसारख्या शक्तींचा ह्याच्यामध्ये हात आहे म्हणून असं एक दाखवलं गेलं आणि कुठेतरी पत्रकार किंवा मीडियाचा पण ह्याच्यामध्ये हात असतो किंवा तो, कि तो कदाचित खूप मुद्दामहून नसेल पण मीडियाला कुठेतरी कुठलाही कायदा येतो तेव्हा काही गोष्टी स सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी कळत नाहीत कुठेतरी विरोधासाठी विरोध म्हणून असं ते जसं आहे तशा पद्धतीने मांडलं जात नाहीत किंवा कार्यक्षम लोक कदाचित नसतात असंही आपण म्हणू शकतो तर एक साधी गोष्ट होती की इथल्या भारतातल्या मुस्लिमा मुस्लिम नागरिकांवर ह्या कायद्याचा काहीही परिणाम होणार नव्हता इथल्या भारतातल्या मुस्लिम नागरिकांनी का ह्याच्या विरोधात आंदोलनं करावीत किंवा शाहीनबागेमध्ये का बसावं तिथे रोड ब्लॉक करून तर त्याचं काही कारण नव्हतं भारतातले जे मुस्लिम आहेत त्यांच्यावर ह्या कायद्याचा काहीही परिणाम होणार नव्हता भारताच्या बाहेरून जे मुस्लिम आलेले आहेत त्यांना नागरिकत्व मिळत नव्हतं त्यांच्याबरोबर जी भेदभावाची वागणूक केली गेली असं जे इथल्या मुस्लिमांचं म्हणणं होतं ह्याला एक खूप मोठा तात्विक आधार आहे आणि तो तात्विक आधार त्यांच्या धर्मतत्वांमध्ये आहे की ते कुठल्याच भूभागाची सीमा किंवा देशप्रेम किंवा मातृभूमी ही संकल्पनाच त्यांच्यामध्ये नाही आहे तर त्यांच्यामध्ये ॲक्च्युली पॅन इस्लायमिझम किंवा अखिल इस्लामवाद असं एक म्हटलं जातं की देश कुठलाही असू देत पण आमचा असा एक गट आहे आणि म्हणून ते मग बांगलादेशमधनं किंवा म्यानमारमधून आलेले रोहिंगे असू देत त्यांच्या बाजूनी त्यांच्या समर्थनार्थ उभे राहतात मग त्यांचा कितीही दहशतवादी कारवायांमध्ये हात असू देत तसंच बाहेरून ह्या तीन देशांमधून आलेल्या मुसलमानांच्या बाजूनी उभं भारतातल्या मुसलमानांनी राहण्याचं खरं तर काही कारण नव्हतं अजिबातच नव्हतं पण मीडियाने सुद्धा हे शेवटपर्यंत कळू दिलं नाही की म्हणजे साधे साधी फॅक्ट होती की चा कुटला ही की भारतातल्या मुस्लिमांच्या कुठल्याही अधिकारांवर त्यांनी ह्या कायद्याने गदा येत नाही तर अशा ह्या वे वेगवेगळ्या वे, 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 वे वे गोष्टी असतात काही कनकॉक्टेड आहेत काही मीडियाकडून क्लॅरिफिकेशन मिळत नाही किंवा कुठेतरी ह्या उजव्या विचारसरणीच्या सरकारला विरोध म्हणून सुद्धा विरोधी प्रकाराने लिहिलं जातं बोललं जातं आणि मग समता भेदभाव ह्या हे शब्द वापरले की त्याला फुटेज कव्हरेज पण जास्ती मिळतो धार्मिक कारण आहे या सगळ्या विरोधाला असं म्हणू शकतो नक्कीच म्हणजे धार्मिक तत्व आणि तत्व ह्याला कारणीभूत आहेत आणि भारतामध्ये आपण ही म्हणजे आपण परिवर्तनीय आहोत पण तिकडील देश आणि कुठेतरी मुस्लिम बांधव आपल्याकडचे सुद्धा आ, ही विचारसरणी सोडायला अजून तयार नाही आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की हा आमच्या इतर देशांमधल्या बांधवांवर केला गेलेला अत्याचार आहे किंवा अन्याय आहे या कायद्यावरती होत असलेल्या विरोधाबद्दल जर बोलायचं झालं तर ईशान्येकडे एक विशिष्ट परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही हो म्हणजे भारतामधला इतर विरोध आणि ईशान्येकडचा विरोध हा थोडासा ह्याच्यामध्ये फरक आहे आणि आपण थोडंसं सॉफ्टली त्यांचा विचार करणं खूप गरजेचं आहे कारण भारत पाकिस्तान फाळणी झाली सत्तेचाळीस साली त्याच्यानंतर मात्र म्हणजे पूर्व पाकिस्तान म्हणजे आत्ताचा बांगलादेश आणि पाकिस्तान ह्यांच्यातसुद्धा बेबनाव झाला म्हणजे त्यांचंही काही पटलं नाही जरी तो धर्म म्हणजे इस्लाम हाच होता तरीसुद्धा आणि आपल्याला माहिती की बांगलादेश Uh, मुक्ती झाली uh, uh, मुक्ती संग्राम uh, संग्रामाने आपण आपल्याला भारताला पण त्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा लागला आणि uh, त्या दरम्यान uh, त्या सत्तरच्या दशकामध्ये प्रचंड एकूणच नंतरच एकूणच खूप कुण वातावरण तिथलं बिघडत गेलं प्रतिनिधित्वाचे मुद्दे होते किंवा बांगला भाषेच्या संदर्भातले मुद्दे होते आणि पूर्व बंगालला म्हणजे बांगलादेशला कायमच असं वाटत आलं की आपल्यावर अन्याय केला पाकिस्तानाने पाकिस्ताननी आणि अक्षरशः म्हणजे तो अन्याय म्हणजे कसा होता तर आ, पाकिस्तान लष्कराने इथल्या बांगलादेशी हिंदूंवर म्हणजे हिंदूंची संख्या तिथेही तेव्हाही चांगल्या प्रमाणामध्ये होती कारण सीमा आखली तरीसुद्धा ती काय अशी एवढी परफेक्ट आखता नाही आली किंवा लोकसंख्येची अदलाबदल बदल काही तशी एक्झॅक्टली शंभर टक्के झाली नाही तर, तर तिथल्या लष्कराने इथल्या हिंदूंना ठा ठार मारण्याचे लष्कराचे आदेश होते की हिंदूंना वेचा आणि मारा आणि असे हजारोंच्या संख्येने हिंदूंना मारलं गेलं तर वेचक वंश विच्छे विच्छेद असं आपण त्याला म्हणू शकतो की अक्षरशः म्हणजे हिंदूंना पकडून मारणं अशा पद्धतीने आणि हे आपण म्हणत नाही होता किंवा हे कुठल्या मोदी सरकारने म्हटलेलं नाही आहे तर अमेरिकेचे एक अधिकारी त्या दरम्यान बांगलादेशमध्ये होते दूतावास अधिकारी होते ते आणि त्यांनी आखो देखा हाल अक्षरशः प्रत्यक्ष वर्णन त्या दरम्यान ते होते की कसं हिंदूंना पकडून मारलं असं असे काही त्यांनी त्या दरम्यान टेलिग्राम्स केले आणि त्या त्यांचा अहवाल लिहिला आणि तो अहवाल अमेरिके ते अमेरिकेला पाठवत होते आणि ते सगळं तिथे रिपोर्ट होत होतं आणि हा हे हा जो अहवाल आहे तो काही काळानंतर ब्लड टेलिग्राम म्हणून पब्लिश झाला त्याचं पुस्तक आहे आपल्यालाही मिळतं अगदी मराठी अनुवादसुद्धा आहे त्याचा तर प्रकारे हिंदूंना मारलं असं त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे म्हणजे इथे काय आपण म्हणत नाही होत आणि त्याच्यामुळे हजारो लाखोंच्या संख्येने हिंदू बांगलादेश सोडून त्या ईशान्येकडच्या राज्यांमध्ये येऊन ठेपले ती सीमा ती आहे त्याच्यामुळे आणि त्याच्यामुळे ईशान्येकडच्या राज्यांना ह्या लोंढ्याचा खरोखर खूप जास्ती त्रास म्हणूयात किंवा ते सगळं सहन करावं लागलं त्यांना जामावून घ्यावं लागलं जेव्हा एक एवढी एक मोठी संख्या येते तेव्हा शिक्षण इन्फ्रास्ट्रक्चर रोजगार ह्या सगळ्यावरच त्याचा परिणाम होत असतो आणि त्याच्यामुळे आसाममध्ये त्या दरम्यान एक मोठी चळवळ निर्माण झाली त्याच्यानंतर मग आसाम अॅकॉर्ड केला गेला राजीव गांधींच्या प्रयत्नांनी आणि आसाम अकॉर्डनुसार चोवीस मार्च एकोणीसशे एकाहत्तरपर्यंत आलेले सर्व धर्मीय निर्वासित जे आहेत अवैध स्थलांतरित जे आहेत त्यांना भारताने काही अटींवर नागरिकत्व द्या द्यावं असं म्हटलं गेलं आणि ते नागरिकत्व दिलं म्हणजे एकाहत्तरपर्यंत आलेले हे मोठे लोंढे त्यांनी सहन केलेच आणि आता त्याच्यानंतर असं झालं की ह्याच्या एकाहत्तर नंतर आलेले हिंदूंनाही आपण नागरिकत्व देतो आहोत म्हटल्यावर कुठेतरी त्यांच्या मनामध्ये ह्या सगळ्या बाबतीत की आपल्या रोजगार नोकऱ्या ह्याच्यावर तर तो परिणाम होऊच शकतो तर त्याच्यामुळे हा हे त्यांचा हा विरोध थोडासा न्याय्य आहे असं आपण म्हणू शकतो पण त्यालाही अनेक उत्तरं आहेत म्हणजे अनेक गोष्टी सांगता येतील त्यांच्या बाजूनेही मग अशा परिस्थितीमध्ये एन आर सी आणि एन पी आर या गोष्टींचा इथे संबंध नेमका कसा येतो हां म्हणजे एकतर एन आर सीनी काय केलं म्हणजे जेव्हा पार्टिशन झालं तेव्हा एकोणीसशे एक्कावन्न सालीच गृहमंत्रालयाच्या आदेशाने आसाममध्ये कारण आसाममध्ये सर्वाधिक संख्येने हे स्थलांतरित आले होते तर तिथे एन आर सी म्हणजे नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स सुरू करावं राबवावं तर ते का करावं तर नॅशनल खरो खरे सिटिझन्स कोण आहेत खरे नागरिक कोण आहेत आणि अवैध कोण आहेत अवैधरित्या आलेले कोण आहेत हे ओळखलं जावं म्हणून तिथे एक ते रजिस्टर तयार केलं त्या दरम्यान ते रजिस्टर केलं अवैध स्थलांतरितांवर कारवाई त्या दरम्यान जी केली ती केली पण त्याच्यानंतर ती यादी अपडेट केली गेली नाही म्हणजे फक्त सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस किंवा पन्नास सालीच हे अवैध स्थलांतरित आले असं नाही तर ते कंटिन्युअस पन्नास नंतर एकाहत्तर बहात्तर आणि त्याच्यानंतर आजपर्यंतसुद्धा येत राहिले आलेले आहेत तर ती यादी अपडेट केली नाही नंतर एक आय एम डी टी म्हणून एक वेगळा कायदा वेगळं ट्रिब्युनल निर्माण केलं ते एकदम फेल्युअर गेलं म्हणजे अवैध नागरिकांना ओळखण्यात एकदम ते फेल गेलं आणि त्याच्यानंतर मग आत्ता दोन हजार तेरामध्ये पुन्हा सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की हे एन आर सी जे आहे ते अपडेट करावं आणि मग त्याच्यामुळे पुन्हा हा वादंग माझला की अपडेट करायचं ह्याचा अर्थ अनेक नागरिक 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 म्हणण्यापेक्षा अनेक स्थलांतरित नागरिकत्वापासून वंचित राहणार कारण त्यांची नावं नसणार त्यांना ते प्रूव्ह करता येणार नाही कारण खरोखर ते अवैधरित्या आलेले असणार तर हे दोन हजार तेरा साली कोर्टाने आदेश दिला की हे अपडेट करावं त्याच्यानंतर आत्ता दोन हजार मला असं वाटतं सत् सतरा अठरा साली त्याची एक यादी पब्लिश केली आणि त्याच्यामधनं काही लाख नावं त्या एन आर सीच्या बाहेर राहत होती पण मग त्यांना पुन्हा एकदा अपील करायची पण संधी दिली आणि त्या अपिलानंतर आता मात्र जी यादी आहे तर मध्यंतरी कोर्टाने पण सांगितलं की ही आता अपडेटेड आणि फायनल यादी मानावी आता ह्याच्यामध्ये अपील्स होणार नाहीत आणि तरीसुद्धा काही लाख नागरिक हे त्या एन आर सीच्या बाहेर आहेत ह्याचा अर्थ अवैधरित्य आलेले आहेत त्याच्यावर जी कारवाई आहे कायद्याप्रमाणे ती कारवाई केली जाईल तर हे जे एन आर सी आहे ते आता ह्या कायद्यानंतर पूर्ण भारतभरात राबवावं असं म्हणणं पडलं कारण अवैध नागरिक हे फक्त अवैध स्थलांतरित हे फक्त आसाममध्ये नाही आहेत ना पूर्ण भारतभरात पसरलेले आहेत अगदी सगळ्यांना माहिती आहे मुंबईपर्यंत किंवा पूर्ण भारतभरामध्ये आहेत ते तर त्यांना शोधून कसं काढायचं तर त्याच्याशिवाय हे एन आर सी म्हणजे नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स केल्याशिवाय पर्याय नाही असं म्हटलं गेलं पण त्याच्याहीमुळे खूप जास्ती पुन्हा वादंग आणि हे झालं त्याच्यानंतर मध्यंतरी माननीय हो, अमित शहानी सांगितलं की आत्ता सध्या तरी पूर्ण देशभरात हे राबवण्याची आमची काही हे नाही आहे मात्र एन पी आर म्हणजे नॅशनल पॉप्युलेशन पॉप्युलेशन रजिस्टर हे निर्माण केलं जाईल तर ते म्हणजे काय तर अगदी सेन्सस जे असतं म्हणजे नाग नागरिक नागरिकांचं फक्त त्याच्यामध्ये नोंद नसते तर एकूणच देशामध्ये असलेले मागच्या सहा महिन्यातसुद्धा असलेल्या ह्या सगळ्या लोकांची नोंद पॉप्युलेशनची लोकसंख्येची नोंद त्याच्यामध्ये केली जाते आणि हे ह्या एन पी आरला होणारा विरोध तर अगदी अगदी चुकीचा आहे किंवा अनावश्यक आहे कारण सेन्सस हे दर दहा वर्षांनी आपल्याकडे केलं जातंच पॉप्युलेशन मोजण्यासाठी जी गोष्ट असते ती तर हे एन पी आर ही एक नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर असं आहे आणि त्याच्या निमित्ताने जो कायदा केला त्याच्यामध्ये असं म्हटलं की नागरिकांना त्या निमित्ताने एक सिटीजनशिप कार्ड दिलं जाणार आहे तर त्यालाही विरोध झाला ह्याचा अर्थ अवैध नागरिकांना दिलं जाणार नाही ह्याच्यामुळे तो विरोध होता आणि ह्याला उत्तर म्हणजे आपण बघितलं तर अफगाणिस्तान असू देत पाकिस्तान असू देत बांगलादेशी असू देत प्रत्येक नागरिकाकडे असं कार्ड, कार्ड आहे सिटिझन कार्ड म्हणून त्यांच्याकडे आहे आणि त्यांच्याकडे असूनही तरी सुद्धा आपल्याकडे इथे त्याला विरोध होतो हो। तर ही खूपच चुकीची किंवा राजकीय आणि धार्मिक आधारावर केली गेलेली गोष्ट आहे असं वाटतं म्हणजे जेव्हा भारतीय नागरिक पण बाहेर जातात तर आपण एक विजा घेतो किंवा त्यांचं सिटीजनशिपसाठी अप्लाय करतो तर तसं काही करायचा प्रयत्न करताय करतोय का सध्या कर आपण ऑफिशियली uh, जे म्हणजे uh, ऑफिशियली जे येतात वैधरित्या जे येतात ये त्यांना तर आपण म्हणजे नागरिकत्व देण्याची सोय आहेच आहे जे, की जे अकरा वर्ष इथे राहिलेले आहेत किंवा भारत गव्हर्मेंटच्या सेवेमध्ये आहेत अशांना नागरिकत्व देण्याची नागरिकत्व मूळ कायद्याप्रमाणे सोय आहेच आहे तर आ, हे नागरिक जे दोन हजार चौदापर्यंत आलेले आहेत ते जर मागची पाच वर्ष जर त्यांनी राहण्याची इथली अट जर मान्य केलेली असेल तर त्यांना नागरिकत्व देणं असा हा ह्या कायद्याचा विषय आहे विभावरीदाई तुम्ही आत्ता एन आर सी आणि एन पी आर याच या, या गोष्टींना घेऊन ईशान्येकडे जी परिस्थिती आहे त्याबद्दल सांगितलं तर नेमकं त्या परिस्थितीवर त्या त्रासावरती उपाय काय आहे हे तुम्ही सांगू शकाल का हो उपाय म्हणजे त्याचा खूप आधीपासूनचा त्याच्यावर एक उपाय आहेच आहे म्हणजे ईशान्येकडे जनजाती संख्या खूप मोठी आहे आणि ह्या जनजातींना संरक्षण देण्यासाठी आपल्या संविधानानुसारसुद्धा काही सुविधा त्याच्यामध्ये मान्य केलेल्या आहेत सोयी त्यांना दिलेल्या आहेत तर काय की त्यांना थोडी बहुत स्वायत्तता आपण दिलेली आहे म्हणजे त्याचं प्रशासन थोडंसं वेगळ्या पद्धतीने चालतं किंवा केंद्रीय कायदे त्यांना जर लागू करायचे झाले तर कशा पद्धतीने केले जातात त्या ह्याची एक वेगळी मांडणी त्याची आहे म्हणजे थोडंसं त्यांचं त्यांची संस्कृती किंवा त्यांचा रोजगार ह्याला संरक्षण देण्यासाठी म्हणून आपण त्यांना ही थोडीशी स्वायत्तता दिलेली आहे दुसरं म्हणजे एक ईशान्येकडच्या चार राज्यांमधून इनर लाईन परमिट म्हणून एक गोष्ट आहे की त्या इनर लाईट परमिटनुसार भारताचा असाही नागरिक तिथे जाऊन सेटल होणं किंवा तिथली नोकरी करणं हे शक्य होत नाही त्याला म्हणजे त्यांना ते परमिट घ्यावं लागतं जर तिथे राह राहायचं असेल काही अधिक काळ टुरिस्ट म्हणून जाताना सुद्धा हे परमिट घ्यावं लागतं त्यांना आणि त्याच्यामुळे त्यांचं ऑलरेडी पुरेसं संरक्षण आपल्या संविधानानेही केलेलं आहे आणि हे जे इनर लाईन परमिट आहे त्यांनीही केलेले गेलेलं आहे आणि ह्या कायद्याने स्पेसिफिक ह्या कायद्यामध्ये असं म्हटलेलं गेलेलं आहे की हा इनर लाईन परमिटचा भाग आणि संविधानानी स्वायत्तता दिलेला किंवा संरक्षण दिलेले जे जिल्हे आहेत त्याचा भाग वगळलेला आहे असं म्हटलं आहे ह्याचाच अर्थ जे अवय स्थलांतरित तिकडून इकडे आलेले आहेत त्यांना ह्या इनर लाईन परमिटमध्ये त्या परमिटशिवाय वसवलं जाणार नाही आणि दुसरं म्हणजे आसामने जरी विरोध केला तरी सुद्धा आसामचं पण असंच आहे की स्थलांतरित जरी आलेले असेल सुद्धा हे सगळे स्थलांतरित आसाममध्ये किंवा ईशान्येकडे वसवले जाणार नाहीत त्यांचं कॅम्पिंग किंवा त्यांचं रिहॅबिलिटेशन इतरत्र पण होऊ शकतं भारतभरात होऊ शकतं आ ह्याच्या व्यतिरिक्त मोदी सरकार खूप मोठे प्रयत्न म्हणजे बोर्डोंच्या संदर्भामध्ये किंवा काही आर्थिक पॅकेज देणं हे खूप मोठ्या प्रमाणावर करत आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सुधारणा पण तिकडे खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे तर ह्यांना नागरिकांना सामावून घेणं हा प्रश्न नसून आपल्या सगळ्या संसाधनांवर ह्यांचं अतिक्रमण होईल हा प्रश्न असल्यामुळे बेसिकली ह्या जर सोयी सुविधा सुख सुव, सुविधा त्यांना दिल्या तर त्यांची नाराजी ही नक्कीच कमी होईल आणि अर्थातच ह्या सगळ्या इतर भार किंवा नागरिकत्व दिलेल्या गैरमुस्लिमांचा भार त्यांना सहन करावा नाही लागणार तर तो पूर्ण देशाला घ्यावा लागेल या कायद्यामध्ये मुस्लिम आणि गैरमुस्लिम हा भेद दिसून येतो तर हा संविधानिक भेद आहे का आणि याच्यावर काय स्पष्टीकरण आहे हो म्हणजे मी सुरुवात जेव्हा केली होती तेव्हा आपण निर्वासित ह्याची व्याख्या बघितली होती म्हणजे निर्वासित दर्जा असं म्हटलं होतं पण त्याच्यामध्ये एक मोठा मुद्दा सुटून गेला होता की निर्वासिताची व्याख्या तर निर्वासित म्हणजे कोण यू एन एस सी आरनी काय व्याख्या केलेली आहे तर एखादा सदस्य किंवा एखादा ग्रुप एखाद्या देशामध्ये धार्मिक वांशिक अल्पसंख्याक आहे म्हणून किंवा एखाद्या विशिष्ट राजकीय गटाचा सदस्य आहे म्हणून जर त्याच्यावर काही अत्याचार केले जात असतील आणि म्हणून त्या अत्याचारांना सहन नाही होत म्हणून त्याला जर तो देश सोडायची वेळ आलेली असेल तर त्याला निर्वासित म्हणतात अशी ती व्याख्या आहे तर आता ह्या व्याख्येनुसार आपण बघितलं तर नक्कीच हिंदू शीख जैन बौद्ध पारशी आणि ख्रिश्चन हे जे तिकडील अल्पसंख्याक आहेत त्यांच्यावर धार्मिक म्हणून अत्याचार केले जातात धार्मिक अल्पसंख्याक म्हणून अत्याचार केले जातात आणि म्हणून त्यांना तो देश सोडायची वेळ आलेली आहे तर ह्याच्यामध्ये मुस्लिम का नाहीत किंवा फक्त गैरमुस्लिमांचाच का अंतर्भाव आहे तर ह्या तिन्ही राष्ट्रही इस्लामिक रिपब्लिक्स आहेत आणि तिथे मुस्लिमांवरच अत्याचार धार्मिक आधारावर केला जाऊ शकत नाही मग तरीसुद्धा का येतात ते किंवा का आलेले आहेत काही तर आर्थिक कारणांमुळे आलेले आहेत त्यांनी घुसखोर केलेली आहे तिथली <णत्ति> संसाधन त्यांना पुरेशी नाही आहेत किंवा तिथे ह्या <णति> आधारित <णति> <णति> उभारणी झाल्यामुळे पुरेसं हेल्दी वातावरण नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी इथे घुसखोरी केलेली आहे तर आपण इथे त्यांचा शरणार्थी आणि घुसखोर किंवा निर्वासित आणि घुसखोर ह्या कायद्यानुसार अशा पद्धतीने आपण हा फरक केलेला आहे की जे आर्थिक कारणामुळे येतात आर्थिक कारणांमुळे येणाऱ्या स्थलांतरितांचा ओझं आपण नाही स्वीकारू शकत नाही स्वीकारू शकत त्यामुळे हा भेद इथे करणं अत्यंत गरजेचं होतं की त्यांचा त्यांच्याच देशामध्ये धार्मिक आधारावर छळ होऊ शकत नाही इतर अल्पसंख्यकांचा मात्र होतो आहे आता दुसरा मुद्दा आहे तुमचा की आ, हा कायदा काय कायदेशीर ठरेल का किंवा सांविधानिक आहे का तर आंदोलनाच्या व्यतिरिक्त अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल आहेत आणि त्या आता क्लब करून एकत्र चालवल्या जातील आणि हा मुद्दा न्यायालयासमोर येईलच तर एक दोन मुद्द्यांवर इथे चर्चा होऊ शकते की समानता आणि भेदभाव तर हा जो भेदभाव न केला जाण्याचा कायदा आहे ना म्हणजे किंवा मूलभूत हक्क आहे की धार्मिक वांशिक किंवा सेक्स ह्या दृष्टीने असं स्त्री पुरुष अशा ह्यानी हा भेदभाव के न केला जाण्याचा जो मूलभूत कायदा आहे तो भारतीय नागरिकांसाठी आहे म्हणजे तो जे नागरिकच नाही आहेत मुळात त्यांच्यासाठी हा नाही आहे म्हणजे तुम्ही आधी नागरिक असा आणि त्याच्यानंतर तुम्हाला ठीक आहे एखादा कायदा लागू के केला जाताना तुम्हाला तो त्या आधारित होणार नाही तुमच्यावर भेदभाव असं आपण म्हणू शकतो दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की नागरिकत्व विषयावर कायदे करण्याचा सा, सार्वभौम अधिकार हा संसदेला दिलेला आहे तो इतर कोणालाही नाही आहे संसद त्याच्यामध्ये कुठल्याही मर्यादेपर्यंत कायदा करू शकते कारण प्रबळ सरकार हे आपलं एक महत्त्वाचं ध्येय होतं कारण आपल्याला भारताची सुरक्षा हे करायची होती तर तो राज्यांना दिलेला नाही आहे तो केंद्राला दिलेला अधिकार आहे त्याच्यामुळेही केंद्रच फक्त आहे की नागरिकत्व संदर्भामध्ये कुठलाही कायदा करू शकतं आता हे जे लोक ऍक्च्युली म्हणजे जे नॉन मुस्लिम पण आहेत मायग्रेटेड किंवा जे आलेले आहेत तर ते खरंच तिकडे हॅरेस्ट आहेत म्हणून आले की तर ह्याची ऑथेंटिसिटी आपण कुठे बघत नाहीये ना पण अनेक मोठे म्हणजे मी संदर्भ दिला ब्लड टेलिग्राम सारखा किंवा आता पाकिस्तान मध्ये झालंय हे बरोबर आहे पण त्या माणसाबरोबर स्पेसिफिकली झालंय आणि म्हणून त्यांनी हे केलंय असं आपण काही प्रूफ नाही हे करून हा म्हणजे लोंढ्यांच्या स्वरूपात जेव्हा आलं तेव्हा तर बांगलादेश पाकिस्तान युद्धामध्ये आलं तर ते तर सरळ होतं आणि ते दिसतच आहे म्हणजे तसं स... या यापुढे पण लोक सुख समाधानाने आपल्या म्हणजे प्रॉपर्टीज आपलं कुटुंब सोडून येणं आणि निर्वासितासारखं जगणं जिथे आपल्याला अन्न वस्त्राची सुद्धा गॅरंटी नाही आहे तर अशा परिस्थितीत काय म्हणजे कोण येईल हे एक अगदी साधं लॉजिक आहे आणि अनेक अनेक रिपोर्ट्सच्या सहाय्याने तिथे दिसतं आहे की कशी कन्व्हर्जन्स होत आहेत आणि कसं तर ते ते सरळ दिसतं आहे आणि त्यांना ह्याचं प्रूफ काय तर त्यांच्याकडून एक शरणार्थी म्हणून ते आलेले आहेत आणि त्यां म्हणजे ते तसं अप्लाय करत आहेत डॉक्युमेंट करून हा डॉक्युमेंट करून हा हो करून घेत आहोत आपण त्यांच्याकडनं किंवा त्या अटी आणि शर्ती आहेतच त्याच्यामध्ये आता जेव्हा हा कायदा राबवायची वेळ येईल तेव्हा आपल्याला असं संभावना आहे की अनेक दंगली होऊ शकतात किंवा बरेच प्रकार आता जे निषेध झाले तसे व्हायची शक्यता आहे तर हे होऊ नये म्हणून काही कायदे राबवता येतील किंवा काय पद्धतीने हे घेतलं जाईल पुढे कायद्याची अंमलबजावणी आत्ता तरी थांबवली म्हणजे अजून सुरू नाही केलेली आहे आंदोलन आंदोलनसुद्धा आपण नक्कीच असं म्हणू शकतो की करोना आणि त्याच्या प्रादुर्भावामुळे जे आदेश दिले गेले किंवा त्याला घाबरून कुठेतरी मग ते आंदोलन जरा स्थगित झालं स्थगित झालं असंच म्हणू शकतो कारण अंमलबजावणीला जेव्हा खरंच सुरुवात होईल तेव्हा ही सगळी परिस्थिती पुन्हा होऊ शकते अगदीच नाही असं नाही मात्र मागच्या एक दोन वर्षात पुरेसा अवेअरनेस क्रिएट केलेला आहे आणि आपणही ह्या विषयावर बोलत राहणं किंवा जनजागृती करणं ही एक महत्त्वाची गोष्ट आहे मीडियाने एक खूप चांगला रोल ह्याच्यामध्ये करायला पाहिजे की एकतर भारतीय मुसलमान नागरिकांमध्ये ह्यामध्ये काही त्यांना काही फरक नाही पडणार आहे त्यांच्या कुठल्या हक्कांवर गदा येणार नाही आहे ह्या उद्देशाने मीडियाने पण लिहायला पाहिजे आणि आपण पण कुठेतरी सरकारच्या बाजूनी पणे उभं राहिला पाहिजे आणि जसं ज्या पद्धतीने आंदोलनं किंवा मोर्चे केले जातात त्या तेवढ्या जोरकसप्रमाणे आपणही समर्थनार्थ काही गो गोष्टी करू शकतो प्रतिमोर्चे काढू शकतो जाणीव जागृता जागृती करू शकतो छोट्या समूहांमध्ये ह्या संदर्भामध्ये बोलू शकतो तर एकूणच हा अशा क्लॅरिफिकेशनचा किंवा स्प्रेडचा विषय आहे तर अशा पद्धतीने आपण करू शकतो आणि सरकारी पातळीवर त्यांनी सक्षमतेने हा कायदा राबवावा आणि ह्याच्यामध्ये कुठेही पावलं मागे न घेता तेवढ्या जोरकसपणे आणि ही आंदोलनंही हाणून पडावीत असं वैयक्तिकरित्या मला वाटतं विभावित आता या कायद्याला जे एक धार्मिक आंदोलनाचं स्वरूप आलेलं आहे त्यावरती काय कायम स्वरूपी तोडगा तुमच्या लक्षात येतोय हा एकूणच संघर्ष बघितला तर आपल्याला दिसतं की ओ, धार्मिक मूलतत्व आणि परिवर्तनीय कायदा किंवा संविधान ह्यातला हा संघर्ष दिसतो म्हणजे इथे आपण खूप जाणीवजागृती करतो आहोत की हा स सा, कायदा सांविधानिक आहे कुठलाही भेदभाव करणारा नाही आहे आणि असं असूनसुद्धा त्याला धार्मिक रंग दिला जातो तर मला आणि ह्या घटना फक्त ह्या कायद्याच्या निमित्ताने आत्ता घडलेल्या आहेत पण ह्या घटना पूर्ण भारतभरामध्ये वेगवेगळ्या प्रसंगी घडत राहतात आणि मला ते असं वाटतं की इथे हिंदूंनी किंवा भारतीयांनी ज्या पद्धतीने संविधानिक तत्वांवर वाटचाल केलेली आहे तसंच मुस्लिमांनीसुद्धा कुठले तरी पुरातन मध्ययुगीन कायदे सोडून किंवा ती मूलतत्वं सोडून सांविधानिक मार्गाने म्हणजे हिंदूंच्या कायद्यांवर असं मला म्हणायचं नाही आहे पण सांविधानिक मार्गांवर त्यांचीही वाटचाल व्हावी शरिया कायदे असतील किंवा काय तर ते कुठेतरी मागे सोडून इथे भारताने ज्या सांविधानिक तत्वांवर राष्ट्र उभारणी केलेली आहे तिथे कुठेतरी अशा असं मुख्य मध्ये त्यांनी यायला पाहिजे अगदी समान नागरी कायद्यासारखा कायदा असेल म्हणजे वैयक्तिक कायदे ॲज ऑन डेट वेगवेगळे आहेत विवाह घटस्फोटाचे तर ते एक व्हायला पाहिजे एकत्र यायला पाहिजे समान नागरी कायदा त्याच्यासाठी व्हायला पाहिजे आणि दोन तीन गोष्टी खूप जणं सांगत असतात म्हणजे साधारण राष्ट्रीय नेते जे आपले असतात ते सांगत असतात की इथल्या मुस्लिमांनी ते अखिल इस्लामवाद पॅन इस्लामिझम ह्या गोष्टी सोडून देशाविषयी प्रेम ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की जी त्यांना मुख्यधारेत घेऊन येईल आणि कुठेतरी हे दंगे किंवा हा संघर्ष थांबेल देशाविषयी प्रेम आणि अभिमान वाटला पाहिजे पूर्व पूर्वजांविषयी कारण त्यांचे आणि आपले पूर्वज एक आहोत असं आपण म्हणतो तर हे ही एक समानतेचा हा एक धागा आहे की आपले पूर्वज एक आहेत आणि तिसरी एक संस्कृती आणि इतिहास आहे म्हणजे पाकिस्तान निर्मिती झाली पण त्यांची कुठली संस्कृती आणि कुठला इतिहास त्यांना वाटत असेल म्हणजे तो इतिहास आहे तो हा भारताचाच आहे भारताचीच प्राचीन संस्कृती आहे तर किमान भारतामधले हो हो रा राहिलेल्यांनी तरी ह्या चार गोष्टींच्या आधारावर आपलं आपली वागणूक जर पुढे चालू ठेवली तर ह्या हो हा संघर्ष खूप कमी होईल या कायद्याच्या अनुषंगाने होणारा तर होईलच पण पुढेही ज्या ज्या परिस्थिती आणखीन वेगवेगळ्या निर्माण होतील तर हा संघर्ष कमी होईल पूर्वज संस्कृती आणि सांविधानिक आधारावर वाटचाल ह्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत असं मला वाटतं विभावित तुम्ही आज आपला अमूल्य वेळ आम्हाला दिलत आणि सध्याच्या घडीला असलेला एक महत्त्वाचा विषय यावरती तुमचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं यासाठी तुमचे खूप खूप आभार तुमचे सर्वांचेही खूप आभार राष्ट्रसेवक चॅनल हे जे काम करत आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी राष्ट्रसेवक चॅनलचे मनपूर्वक आभार मानते धन्यवाद तर मित्रांनो कायद्याचे अभ्यासक आणि लेखिका विभावरी बिडवे यांनी लिहिलेलं हे पुस्तक निर्वासितांच्या समस्या आणि सुधारित नागरिकत्व कायदा मिथ्य आणि तथ्य हे पुस्तक विक्रीसाठी जिथे उपलब्ध आहे त्याची माहिती आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आजचं हे पर्व तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा तोपर्यंत बघत राहा राष्ट्रसेवक यूट्यूब चॅनल धन्यवाद